कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व। कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो। कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं देखील म्हणतात। हिंदू कॅलेंडरनुसार संपूर्ण वर्षभरात 12 पौर्णिमा तिथी असतात। यामध्ये कोजागिरी पौर्णिमा सर्वात विशेष मानली जाते। धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसह महारास रचला होता, त्यामुळेच उत्तरेकडील काही भागात याला रास पौर्णिमा असं देखील म्हणतात। शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते, ज्याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात। त्यानुसार यंदाची कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी हे जाणून घेऊया। कोजागिरी पौर्णिमा 2024 तारीख। वैदिक पंचांगानुसार या वर्षी कोजागिरी पौर्णिमा अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री 8:40 सुरू होणार आहे, तर ही तिथी पुढच्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:55 असणार आहे। 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे। रवी योगात कोजागिरी पौर्णिमा 2024। या वर्षी कोजागिरी पौर्णिमेला रवी योग जुळून येणार आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रवी योग सकाळी 6:23 होणार आहे। हा योग संध्याकाळी 7:18 असणार आहे। या दिवशी ध्रुव योग सकाळी 10:10 असणार आहे। कोजागिरी पौर्णिमेला खीर ठेवण्याची वेळ। 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5:05 असणार आहे। या दिवशी रात्री मोकळ्या आकाशात खीर ठेवण्याची वेळ रात्री 8:40 असणार आहे। या दिवशी महाराष्ट्रासह इतर भागात मसाला दूध बनवण्याची परंपरा आहे। कोजागिरी पौर्णिमेला रात्री खीर का ठेवतात? या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जात असल्याने चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते। एका भांड्यात खीर किंवा दूध तयार केले जाते, नंतर खाण्याआधी चंद्रप्रकाशात सोडले जाते। दिवसातून किती वेळा चार्ज करावा फोन? अर्ध्यापेक्षा जास्त लोक करतात ही चूक। जाणून घेण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकप्रिय 2K क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।